हॅलो नमस्कार, ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली होती की सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ महाविद्यालय शाखा अंतर्गत कोणकोणत्या विषयासाठी किती अर्ज आलेले आहेत त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण की या चॅनलमार्फत आपल्याला सर्व शिक्षक भरती, त्यानंतर प्राध्यापक भरती, त्याचबरोबर MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, विद्यापीठीय स्तरावरील प्राध्यापक भरती, त्याचबरोबर सेट परीक्षा, नेट परीक्षा या संदर्भातील इत्यंभूत अद्ययावत माहिती आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑल एक्झाम कट्टा या ग्रुपच्या टेलिग्राम ग्रुप, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक पेज यांच्या देखील लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवर जाऊन क्लिक करून ते ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला अद्ययावत माहिती मिळत राहील. बघा, आपण जी ऑक्टोबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली, ती जाहिरात क्रमांक 114/2023 सहाय्यक प्राध्यापक महाविद्यालय शाखा गट अ अंतर्गत 214 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. सामाजिक आरक्षणानुसार वर पदसंख्या दिलेली आहे. आता इथं विषयानुसार वनस्पतीशास्त्र 13 जागा आहेत, भौतिकशास्त्र 21 जागा आहे, वनस्पतीशास्त्र 12 जागा आहेत, रसायनशास्त्र 20 जागा आहेत, संख्याशास्त्र 15 जागा, गणित 11 जागा, भूगर्भशास्त्र 4 जागा, सूक्ष्मजीवशास्त्र 8 जागा, जीवभौतिकशास्त्र 1 जागा, रसायनशास्त्र 1 जागा, संगणकशास्त्र 2 जागा, जीवशास्त्र 1 जागा, न्याय सहाय्यक विज्ञान 9 जागा, मराठी 3 जागा, इंग्रजी 3 जागा, हिंदी 3 जागा, पर्शियन भाषा 5 जागा, उर्दू भाषा 2 जागा, अरबिक 4 जागा, भूगोल 6 जागा, अर्थशास्त्र 12 जागा, मानसशास्त्र 12 जागा, समाजशास्त्र 2 जागा, राज्यशास्त्र 3 जागा, गृहशास्त्र 15 जागा, संगीत 6 जागा, इतिहास 4 जागा, वाणिज्य 5 जागा, मार्केटिंग 1 जागा, फायनान्स 1 जागा, माहिती तंत्रज्ञान 1 जागा, ग्रंथपाल 3 जागा, शारीरिक शिक्षण संचालनालय 5 जागा. ह्या एकूण ज्या आहेत त्या 214 जागांची जाहिरात होती. यामध्ये नक्कीच जागा वाढणार आहेत, ते देखील आपण पुढे बघणारच आहोत. बघा, तर यावरील जागांनुसार अर्ज, बघा या ठिकाणी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही आपल्याला माहिती मागवली होती, ती आपल्याला मिळालेली आहे. त्यानुसार जाहिरात क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. बघा, जाहिरात क्रमांक 114 असिस्टंट प्रोफेसर इन व्हेरियस सब्जेक्ट पद असिस्टंट प्रोफेसर वेगवेगळ्या विषयातील. आता त्यामधील वेगवेगळ्या विषयातील किती अर्ज दाखल, क्वांट एकूण दिलेला आहे. अरबियक अरबिकचा 12 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर बायोकेमिस्ट्री याच्या 62 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर बायोलॉजी याचे 50 अर्ज आलेले आहेत. बायोफिजिक्स याचे 13 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर बॉटनी याचे 596 अर्ज आलेले आहेत. केमिस्ट्री याचे 1264 अर्ज आले आहेत. कॉमर्स वाणिज्य या विषयाचे 715 अर्ज आलेले आहेत. कॉम्प्युटर सायन्स 81 अर्ज आलेले आहेत एक जागेसाठी. इकॉनॉमिक्स 12 जागेसाठी 1228 अर्ज आलेले आहेत. इंग्लिश 3 जागेसाठी 1029 अर्ज आलेले आहेत. फायनान्स 1 जागेसाठी 13 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर फॉरेन्स सायन्स यासाठी 124 अर्ज आलेले आहेत. जॉग्रॉफी याच्या जागा आहेत 4, या 4 जागेसाठी 537 अर्ज, 6 जागेसाठी सॉरी 537 अर्ज आहेत. त्यानंतर जिओलॉगी यासाठी 154, हिंदी 3 जागा आहेत 445 अर्ज आले आहेत. हिस्ट्री एकूण जागा आहेत 3 अर्ज आलेले आहेत 1026. होम सायन गृहशास्त्र 74 अर्ज आलेले आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान 19 अर्ज आलेत फक्त. मराठी जागा आहेत 3, अर्ज आलेत 1113. मार्केटिंग जागा आहे 1, अर्ज आलेत 14. मॅथमॅटिक्स जागा आहेत 12, अर्ज आलेले 855. मायक्रोबायोलॉजी याचे 340 अर्ज आलेले आहेत. फ्रान्सेस याची 1 जागा आहे 17 अर्ज आलेत. फिजिक्स याच्या 12 जागा आहेत 1081 अर्ज आलेत. पॉलिटिकल सायन्स याच्या 3 जागा आहेत 1217 अर्ज आलेत. सायकोलॉजी मानसशास्त्र याच्या 12 जागा आहेत, याचे अर्ज आलेत 232. सायकोलॉजी सोशोलॉजी समाजशास्त्र याचे एकूण अर्ज आलेत 408. आणि स्टॅटिस्टिक म्हणजेच संख्याशास्त्र याचे 176 अर्ज आलेत. उर्दू याचे 74 अर्ज आलेत. आणि झुलॉजी याचे 568. अशा पद्धतीनं एकूण 13537 अर्ज 214 जागासाठी आलेले आहेत.
त्यामुळं ही खूप गोल्डन चान्स आहे, म्हणजे सोनेरी संधी आहे. कारण की यासाठी आपण जर बघितलं तर 214 जागासाठी जर राज्यसेवांतर्गत परीक्षा घेतली असती तर साधारणतः 5 ते 6 लाख अर्ज आले असते. त्यामुळं अर्जांची खूप कमी प्रमाण आहे. त्यामुळं जे विद्यार्थी तयारी करत असणार आहेत, बघा तुम्हाला इथं किती जरी जागा असले तर तुमच्या स्वतःसाठी किती जागा लागणार आहे, 1 जागा, बाकीचा कशाला विचार करताय. तर त्यामुळेच आपण या व्हिडिओचे कॅप्शन दिलेलं आहे, उघडा डोळे बघा नीट. या अंतर्गत बघा अशा पद्धतीची एकंदरीत स्पर्धा असणार आहेत. यामध्ये आपण जर पाहिलं तर स्पर्धा ही 50% विद्यार्थ्यांमध्ये असणार आहेत. एकूण अर्ज फक्त आलेले 13,500, म्हणजे 13,500 समथिंग अर्ज आलेले. त्यापैकी आता अभ्यास किती करणार आहेत आणि अभ्यास कसा करणार आहेत त्यानुसार आपण जर पाहिलं तर खूप कॉम्पिटिशन स्पर्धा कमी आहे. आणि हे क्लास 1 पोस्ट आहे, असिस्टंट प्रोफेसर, ज्याचा पगार आपण या पगाराविषयी पण एक व्हिडिओ बघितलेला टाकलेला आहे की तुमचा पहिल्या महिन्याचा पगार किती पडणार आहे. त्यामुळं आपलं ध्येय निश्चित करून योग्य मार्गदर्शनाखाली आणि अचूक अभ्यास पद्धतीनं आपण आपलं ध्येय नक्कीच मिळवू शकतो. यासाठी अचूक मार्गदर्शन आणि योग्य ते निवेदन आणि त्याची योग्य ती अंमलबजावणी, तुमच्याकडे साधारणतः 4 ते 5 किंवा यापेक्षा जास्त देखील महिन्याचा कालावधी शिल्लक आहे अभ्यासासाठी. कारण अभ्यासक्रम फेब्रुवारीमध्ये येईल, एक्झाम मेच्या पुढे म्हणजे जून जुलैमध्ये होऊ शकते. त्यामुळं अचूक निवेदन केलं तर तुम्ही नक्कीच तुमचं ध्येय संपादित करू शकता. त्यामुळं योग्य मार्गदर्शन आणि अचूक निवेदन हे खूप महत्त्वाचं आहे. आपण देखील ज्यावेळेस अभ्यासक्रम जाहीर होईल त्यावेळेस आपण ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण क्लासेस सुरू करणार आहोत. आपल्याला जर त्यासाठी नावनोंदणी करायची असेल तर त्याची नावनोंदणी सुरू आहे. 9689074738 हा आपला व्हॉट्सअप किंवा मेसेजचा नंबर आहे, यावर तुम्ही अचूक माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर आपण जर पाहिलं अभ्यासक्रम कधी येईल, अभ्यासक्रम निश्चित सांगतो की फेब्रुवारीपर्यंत, जास्तीत जास्त फेब्रुवारीपर्यंत, फेब्रुवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत अभ्यासक्रम जाहीर होईल. अभ्यासक्रम सध्याच्या घडीला तुम्ही तुमच्या विषयाचा, ज्या विषयात तुम्ही पी जी झालेला आहात, ज्या विषयातून तुम्ही सेट उत्तीर्ण झालात त्याच विषयाचा सध्या अभ्यास करा. अभ्यासक्रम जर कॉमन राहिला, म्हणजे सर्वांसाठी सेम राहिला, तर देखील आपला फायदा होणार आहे. आणि जर नाही सेम राहिला, जर तुमच्या विषयावाईज झाला, तर तुमचा विषय अभ्यास पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्यामुळं वेळ न दवडता आपण आपलं ध्येय निश्चित करून त्या ध्येयानुसार मार्गक्रमण करणं हेच आपल्या हातात आहे. सर्वांना अभ्यासासाठी आणि आपलं अचूक ध्येय निश्चित करून ते मिळवण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.